साला मिची जोडी मैदानामध्ये दाखल, गोलंदाजी ट्रॅकवरती, मॅन्डेटरी पावप्लेमध्ये पिस्तारवे इन करून इथे गोलंदाज सज्ज झालाय विनीत फडके। चांगली गोलंदाजी फास्ट केला जाय तुम्हाला पहिल्या चार षटकामध्ये निश्चितच 20 मिनिट्समध्ये पहिला 17 इथे कम्प्लीट करा, 3 मॅचेस आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत। रात्रीचे 2:15 वाजून गेले आहेत, फास्ट केला आपण मोरबे टीम। रुणव 11 नारायण टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। अमर पाटील, विकेश हजारे, फर्स्ट बॉल, पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅच आरंभ केली जाईल। नीलकंठ शेट पाटील जबरदस्त नाराज आहेत, त्यांचा संघ आज परास्त झालाय, परंतु हरकत नाही आहे, सातत्याने 6 दिवस त्यांची हजेरी असेल या व्यासपीठावरती। आमदार चषक 2024 मध्ये पहिला बॉल फुलटॉस, टॅपिंग क्रिकेट, सिलिमिट ऑन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला ऑन साइड मध्ये, एक धाव कंप्लीट। दुसरी धावीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षणामध्ये थोडं गफलत क्षेत्ररक्षण पाहिलं, 2 धाव मिळतील, 2 धावच्या बरोबरीनं टीमच्या धावसंख्या 10 बॉल करती। अमर पाटीलनं खातं खुलं केलं टीमचं। विनीत फडके नामक गोलंदाज इथे तयार झाले स्ट्राईक एंडवरती, आता अमर पाटील 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती। 4 षटकाची मॅच आपण इथे पाहतोय, दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच, यावेळी चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर, दंडित घोषित केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून। सचिनजी कडू सरांचा इशारा येतो, इट इज व्हाईट बॉल, 3 धावा आहेत 10 फलकावरती। विकेश हजारे, अमर पाटील ही सलामीची जोडी, रुणव 11 नारायण टीम। येस, रुणव 11 नारायण टीमचे समर्थक खूप मोठ्या प्रमाणात आहेत। फटका तर चांगला आहे, चेंडू चाललाय सरळ डीप मिड विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर, दमदार शानदार रुबाबदार चेरन। येस, प्रेक्षक वर्ग त्यांचे चाहते होते, त्यांनी सांगला होता फलंदाजाला की या चेंडूवरती षटकार ठोका, परंतु लगेच त्यांचा इथे स्वीकार केला चॅलेंजला। अमर पाटील सिक्सर के कातील, अमर पाटील यांच्या बॅट्समधून दमदार षटकार, 9 धावा आहे 10 फलकावरती। फटका फसलाय शॉर्ट टर्म मॅन रिझन मध्ये, झेल कॅरी केला, क्षेत्ररक्षक होते तिथे आपण पाहिलं, प्रदीप होते तिथे, आणि फलंदाज बाद इथे अमर पाटील, ज्यांनी षटकारानं चांगली धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न केला। 3 चेंडूवरती 8 धावांचं योगदान। नवीन फलंदाज अमर पाटीलच्या जागेवर येईल समीर हजारे। संघाची धावसंख्या पाहिली, 9 धावा आहे 10 फलकावरती। सुरुवात बेधडक केली होती फलंदाजानं, अमर पाटीलनं षटकार ठोकला होता दुसऱ्या चेंडूवरती। तर तलोजा मजकूरचे माजी सरपंच आदरणीय सन्मान्य संतोष शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून या मंडळासाठी तब्बल 20,000 रुपयाचं आर्थिक योगदान दिलं, त्यांचा मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून, थँक यू सो मच संतोष दादा। फटका तर चांगला आहे, आल्या आल्या आपले इरादे मजबूत स्पष्ट करतोय, चेंडू चालला डीप विकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर, दमदार शानदार चेरन। चांगली फटकेबाजी, अगदी स्वागत केलंय विनीत फडके याचा, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर एक व्हाईट बॉल आला, त्यानंतर 2 षटकार आपण पाहिले। संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, 4 चेंडूमध्ये 15 धावा झाल्यात। ही वलक एम बी बनेल करायला रुणव 11 नारायण टीमची समीर हजारे। फटका चांगला खेचण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये नव्हता चेंडू, डॉट बॉल। 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय, संघाची धावसंख्या स्थगित पाहिली 15। शेवटचा बॉल पहिल्या मॅन्डेटरी पावप्लेमध्ये, एकच षटक मॅन्डेटरी पावप्लेमध्ये असेल कारण 4 षटकांची मॅच आपण इथे पाहतोय। शेवटचा बॉल इथे चेंडू आपण पाहिला, या षटकाची झाली या सांगता विनीत फडकेने इथे 2 चेंडू डॉट फेकल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर।
रन ऑफ 11 नारायण टीम ची धावसंख्या 10 फॉल कधी 15 वरती 1 विकेट गारत। नवीन गोलंदाज ओमकार नावडेकरचा अस्त्र बाहेर काढलाय। 15 धावा 10 फलकावरती समीर हजारे आणि विकेश हजारे, हजारे ब्रदर्स इथे खेळत असताना आता विकेश असतील स्ट्राईक इनवरती। 15 धावा 10 फलकावरती अगदी सुरुवात मॅन्डेटरी पॉवरप्लेमध्ये मी म्हणेन चांगली सुरुवात आहे। 15 धावा झाल्यात, फर्स्ट बॉल ओमकार, व्हेरी गुड बॉलिंग, अगदी चांगला चेंडू आहे। पडल्यानंतर चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय। रात्रीचे 2 वाजलेत आणि काय गोलंदाजी जबरदस्त ओमकार, अचूक टप्पा, दिशा खूप चांगली आहे, वेग देखील चांगला आहे। ओमकार नावडेकर चांगली गोलंदाजी इथे ओमकार दाखवतोय आपल्या टीमसाठी। फटका तर चांगला आहे, चालला चेंडू डीप लॉन्ग ऑफमध्ये, एकच धाव एका धावच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या रन ऑफ 11 नारायण टीम जाऊन ठेपते 16 धावा आहे 10 फलकावरती। समीर हजारे विकेश हजारे जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। समीर वैयक्तिक धावसंख्या पाहिल्या, समीर 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येवरती खेळतात। 16 धावा आहे 10 फलकावरती। ओमकार षटक क्रमांक दुसऱ्याचा मानकरी ठरलाय, 2 चेंडू तर चांगले फेकलेत, अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। गुड बॉलिंग, जबरदस्त वेदकता, किती सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली आहे। चेंडू पाडल्याने थोडा डीप राहिला, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला, वेग भरपूर होता। या चेंडूवरती प्रश्न विचारण्यात आले होते समीर आजारासाठी, पण उत्तर या चेंडूवरती कोणताच मिळत नाही आहे। अप्रतिम गोलंदाजी ओमकार, 3 चेंडूमध्ये अगदी चांगली गोलंदाजी। ओहो क्या बात आहे, हो मिस साठी जोरदार टाळ्या, कमालीची गोलंदाजी ओमकार नावडेकर। 4 चेंडूमध्ये फक्त त्याने धावसंख्या खर्च केल्यात फक्त 1। ओमकार विराट कोहलीचे भरपूर मोठे फॅन आहेत, कारण त्यांच्या पाठीवरती जर्सी क्रमांक 18 बोंबावतोय। चांगली गोलंदाजी ओमकारची राहिली आहे, मी बने चांगली गोलंदाजी, अगदी समीर सारख्या मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवलाय। फटका तर चांगला आहे, गॅपमध्ये चाललाय चेंडू, 2-2 क्षेत्रक्षक चेंडूवरती येतील, तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा। 2 धावाच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 10 फलकावरती येते, ती मात्र 18 धावसंख्या धाव फलकावरती। शेवटचा चेंडू आहे षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर असताना ओमकारचा। आमदार चषक 2024-6 पर्व रात्र आपण दुसरी या ठिकाणी एन्जॉय करतोय। ओमकार नावडेकर शेवटचा बॉल, फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक क्या बाद आहे, कमालीची एफर्ट, कमालीचं क्षेत्ररक्षण, करीबी मामला रन आउट का कतरा, आणि ते आपण चाललं रेफर केलाय टीव्ही अंपायर। तर आहेत आमचे साजिद वडवी, एक जबरदस्त क्रिकेटर, योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल आहे। ही स्पर्धा एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आमचे संदेश सेलके आणि पूर्ण टीम इथे सज्ज झाली आहे। अगदी योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत येईल।
चला योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत येईल, डोंट वरी. ओमकार नावडेकरची गोलंदाजी पाहिली आहे. आणि पंचांचा इशारा आहे तर फलंदाज बाद, एक रन जरूर मिळेल आणि षटक क्रमांक दुसरा येथे समाप्त झाले. संघाची धावसंख्या पहिली 19 धावफलकावरती. गोलंदाज ट्रॅक वरती, गोलंदाज आलाय कैलास पाटील, पहिलाच बॉल फटका चाललाय चेंडू शॉर्ट मिड ऑफ मध्ये. एकच अमिल एकदाच्या बरोबरीने टीमची धावसंख्या धावपळकडे पाहिली गेली. 19 धाव आहे धावपळकावरती. चांगला फटका चाललाय चेंडू गरंगलात मध्ये. इथे थ्रो मिस थ्रो होती, परंतु बॅकअप मध्ये फिल्डर नसता तर हा नशिबाचा चौकार मिळाला असता. स्कोरबुक वरती आपण पाहू शकाल 5-22 चेंडूंचा खेळ. छटे क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावर चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क ओवर द रोप चेरन. संघाची धावसंख्या धावफळकावरती पाहिली गेली. 28 वरती 2 विकेट गारज झाल्यात. कैलास पाटील नामक हा गोलंदाज कैलास पाहतोय. प्रथमेश प्रेमनाथ हा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. संघाची धावसंख्या 28 वरती येऊन ठेपली आहे गोलंदाजचा या षटकातील पुढील चेंडू. फटका तर चांगला आहे, हवा के साथ साथ घाटा के संग संग सीमा रेखा बाहेर चिरण. षटकराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 34-34. यस, डगआउट मध्ये आपण शांतता राखा. या 34 धाव आहे धावफलकावरती. षटक क्रमांक येते तिसरा प्रगतीपथावर. फटका तर चांगला चालाय चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. फार वेगानं एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा इथे प्रयत्न होता परंतु मानस आणि धाडस इथे झालं नाही आहे. गोलंदाज तयार इथे पाहतोय. फटका चांगला आहे, चालाय चेंडू इथे क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद
35 धावा आहेत दहा फलकावरती, षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालेत. संकेत बघत प्रेमनाथ 4 चेंडू आणि 15 धावे संख्येचा त्यांनी योगदान दिला टीमसाठी. 35 धावा सफल करती, 3 फलंदाजांचा इथे घाशा गुंडाळला गेलाय. फटका तर चांगला आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफ मध्ये अगदी लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकच धाव मिळेल एका धावच्या बरोबरीने 3 डझनामध्ये धावसंख्या. रुणव 11 नारायण टीम 36 धावा आहेत. भरत पाटील आता स्ट्राईक एंड वरती असतील. संकेत भगत नामक गोलंदाज एक जबरदस्त खेळाडू. यस, इथे हृदयामध्ये काहीतरी व्यत्यय आलाय आणि मृत्यू चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून झाली. शेवटचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. संकेत भगतची गोलंदाजी पाहिली, पहिल्या चेंडूवरती सफलता मिळण्याची संधी होती, परंतु इथे झेल थोडासा डिफिकल्ट होता. इथे लाईन पाहावी लागेल, ऑब्स्टिकच्या जास्त बाहेर आणि पंचांच्या दिशेने वळतायत, दर्शवतात इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक चेंडू संकेतला फेकावा लागेल. 37 धावा आहे धावपळ करती, 37 रन्स. संकेत भगत नामक गोलंदाज चेंडू चाललाय गरंगला दोन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे उभे, मिळेल इथे फक्त एकच मिळेल एका त्याच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 38. 38 धावा धाव फलकावरती. सर चेंडू फेकून झाल्या षटकातील एकूण 3 2 झाल्यात का गोलंदाज? या षटकातील पुढील चेंडू फटका तर चांगला आहे, चाललाय चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये. चेंडू वन बाउन्स आउट ऑफ द पार, 4 चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या धावपळ करते. युटेप ते एकूण धावसंख्या चौकार आल्या त्या स्पर्धेमध्ये तब्बल 81. 42 धावा आहेत, 42. एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहू शकाल. 42 रन्स, 42 धावा धाव फलकावरती. संकेत फगत फटका चांगला आहे, फसलाय शॉर्ट टर्मॅन मध्ये फलंदाज बाद. इथे प्रेमनाथला परतावं लागेल, 7 मध्ये त्यांना टीमसाठी 20 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज येत आहेत, वैभव पाटीलला पाहू शकाल. 2 चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्रातील. 42 रन्स, 4 फलंदाजांचा घाशा गुंडाळला गेला. रुणव 11 नारायण टीमचा. आता वैभव दमखम दाखवावी लागेल. शेवटचे 2 चेंडू हातामध्ये, 42 धावा आहेत दहा फलकावरती. चाललाय चेंडू अगदी अलॉंग द कॉफ वेट. छोटा गोलंदाज तिथे झालाय आणि ते मिस फील्ड आणि दोहेरी धाव कम्प्लीट. इथे एकच धाव होती, तिथे मिळाली 2 धावा. बहाल केले जातात या धावा. धाव फलकावरती आल्या, डबल 4. 4 फलंदाजांचा घाशा गुंडाळला गेलाय. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. षटकार आला तर 50 धावा कम्प्लीट होतील. रुणव 11 नारायण टीमच्या. चौकार आला तर 48. पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. 46 धावा आहेत, शेवटचा चेंडू गोलंदाज संकेत. 5 चेंडूमध्ये त्यानं 1 विकेट आणि त्यानंतर 9 धावा खर्च केल्यात संकेतनं. शेवटचा बॉल टॅपिंग क्रिकेट, चेंडू चालला इथे लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत इथे,
फलंदाज बाद एकच रन मिळेल एका धावच्या बरोबरीने. संघाची धावसंख्या 45 आणि 46 धावींचं आव्हान असेल तो मात्र निश्चितच आपण पाहतोय. संघाचे सर्व खेळाडू चला नारायण टीम फिल्डिंग लावून घ्या. लगेच आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. रन अवेलेबल नारायण विपक्ष मोरबे सुरेंद्र पोरजी प्रतिष्ठान डीसीसी मोरबे. सुरेंद्र पोरजी प्रतिष्ठान डांगरेश्वर क्रिकेट क्लब मोरबे या टीमला आपण बाद आहे आणि ज्याच्या बरोबरीने अरुण विलेवन नारेन अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये होतो होताना पाहायला मिळेल. 46 टार्गेट मागच्या सामन्यामध्ये 5 ओव्हरमध्ये 46 करायचे होत्या तळोजे मजकूर टीमला. त्या धावांचा पाठलाग करताना तळोजे मजकूर संघ 8 रनने पराभूत झाला. आता या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये 46 धावांचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये करायचा आहे बॅटिंग करताना मोरबे टीमला. चला पहिली जोडी आघाडीची लवकर पाडवा मैदानामध्ये प्लीज. टीम मोरबे चेंडूची पूर्तता करा आयोजक. चेंडू आपण द्या. मोठी लढत आणि आजच्या रात्रीमधला हा मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टार्गेट 46 पहिल्या इनिंगमध्ये 7 20 आपण पाहिल्या. खतर प्रेमनाथ हजारी यांच्या बॅटमधून अमर पाडील याने 3 8 केल्या. त्यानंतर समीर हजारे यांनी कदर 7 9 केल्या. चांगली बॅटिंग या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर 45 रन पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती लागताना पाहायला मिळाल्या. 46 टार्गेट आहे. धावा जरी आपण पाहिल्या 46 असल्या तरी या धावांचा पाठलाग मोरबे टीमला करायचा आहे आणि एका मजेच्या धावा वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नारायण टीमला करावा लागेल. चला लवकरात लवकर पहिली जोडी पाठवा आपण प्लीज. दोन खेळाडू सनी अँड संकेत. सनी पालकर आणि संकेत भगत हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मोरबे संघाचे प्रमुख आघाडीचे फलंदाज सनी पालकर आणि संकेत भगत असे हे दोन्ही खेळाडू. डावाला सुरुवात होईल आणि टार्गेट 46 आहे मैदानाच्या आतमध्ये. पुष्कळ वेळ होत चाललाय. 2:10 झालेत. बघा 2:20 तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल. पहिलं लक्षात होतं प्लीज. 12 संघ आज आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाले. ई आणि डी ईमधले 8 संघ डीमधले 4. सनी पालकर हा खेळाडू स्ट्राकिंग एंडला आला आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिली जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण बाधा येलो आर्मी सुरेंद्र पोरजी प्रतिष्ठान डीसीसी मोरबे विपक्ष रुनव एलेवन नारेन अशी ही लढत आपण पाहत आहात. त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये आला सोमनाथ गायकवाड हा खेळाडू.
सोमनाथ गायकवाड़ पहिल्या ओवर मध्ये बॉलिंग ट्रैक मध्ये आला समोर सनी संकेत आहेत सनी पालकर स्ट्राइकिंग एंडला आणि संकेत भगत नॉन स्ट्राइकिंग एंडला लेट्स प्ले डाबाला सुरुवात पहिल्या षटकासाठी आलाय सोमनाथ गायकवाड़ मध्यरात्र झाली आपण मध्यरात्रीमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित असताना पहिल्या बॉलमध्ये त्रिफळा चेज झालाय त्या ठिकाणी खेळाडू सनी पालकर लेफ्टी बॅटर गोल्डन डकचा शिकार सुरुवातच चांगली केली आहे फिल्डिंग करणाऱ्या कदा आपण पाहता त्या ठिकाणी नारायण टीमने पहिल्या बॉलमध्ये त्यांना विकेट मिळालाय सनी पालकर या खेळाडूचा तदनंतर नवीन फलंदाज मैदानात चाललाय कैलास पाटील डी विलियर्स 17 क्रमांक जर्सी क्रिकेटमध्ये 17 अशुभ अंक मानला जातो परंतु या 17 नंबरच्या जर्सीने मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहशत माजवली ए बी डी विलियर्स मिस्टर 360 डिग्री आपण पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला त्याच्याच जर्सीचा क्रमांक 17 परिधान केलेला हा खेळाडू त्या ठिकाणी कैलास पाटील दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये टार्गेट 46 आहे सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलमध्ये विकेट मिळवून दिला आपल्या टीमला सोमनाथ गायकवाड या गोलंदाजाने चांगली बॉलिंग ॲक्शन या खेळाडूची आहे आणि चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाला फर्स्ट बॉल विकेट डाऊन इथे आपण पाहिलं टार्गेट आजच्या रात्रीमध्ये या 4 षटकामध्ये 46 आहे कदाचित मोठा असेल ऑस्ट्रेलियन टीमने जेव्हा 434 बनवल्या त्या धावांचा पाठलाग करताना अगदी दारूच्या नशेमध्ये हर्षल गिब्स झाला मैदानामध्ये 175 केल्या 55 चेंडूमध्ये आपण पाहिला स्मिथ ग्रॅहम स्मिथ याने 90 धावा केल्या मार्क बाउचरने 50 केल्या प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आणि इथे डी विलियर्स स्टाईलने हा फटका आला आहे मिडविकेटच्या वरून उंच गेला हाय एम अँडसन हा फटका आपण पाहिला षटकार 6 धावा प्रयत्न चांगले होते एका क्षणाला खरं तर मोर्बे संघाच्या डगआउटमध्ये जर आपण पाहिलं असाल तर स्मशान शांतता अगदी श्वास रोखून त्याने ठेवला होता हा झेल होतो की काय त्यांना टेन्शन होतं परंतु बॉल सीमारेषा पलीकडे गेला त्या ठिकाणी फलंदाज कैलास पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आला यॉर्कर ड्राईव्ह केला मिड ऑफमध्ये त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले एक आली 7 पोहोचतो त्या ठिकाणी मोर्बे संघ एक गडी बाद 7 अशी धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये तुम्हाला लागताना पाहायला मिळेल पहिलं षटक 4 बॉलचा खेळ झाला आहे सलग पहिला बॉल विकेट त्यानंतर डॉट तिसरा बॉल षटकार एक सिंगल आता स्ट्राइकिंग एंडला आला संकेत भगत हा फलंदाज 20 बॉल 39 इथे मिस टायमिंग आहे फटका मागे चाललाय बॅकवर्ड क्षेत्राकडे झेल टिपलाय खेळाडू बाद होतोय या ठिकाणी संकेत भगत एका सामन्यामध्ये एका षटकामध्ये 2 खेळाडू गोल्डन डक घेऊन चालले बाहेर ऑन साईडला मोठा फटका त्याला एक्झिक्यूट करायचा होता बॉल लिडिंग एज लागून मागे गेला आणि त्या ठिकाणी आपण पहिला खेळाडू झेलबाद होताना पाहायला मिळाला शेवटचे 19 चेंडू आणि 39 धावा 19-41 चला हनुमान बाहुबली हनुमान फडके मधल्या फळीतला हा खरंतर आक्रमक खेळाडू बाहुबली मोर्बे संघाचा चाललाय कैलास पाटील हनुमान संकेत आणि सनी आघाडीचे दोन्ही खेळाडू 0 धावसंख्येवरती बाद झाले त्यामुळे थोडं प्रेशर आता मिडल ऑर्डरवरती आलं आहे या धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे 46 अजूनही 19 चेंडूमध्ये 39 रनचं समीकरण 19 बॉल आणि 39 धावा तुम्ही पाहताय बनवायच्या आहेत त्या ठिकाणी क्रीडांगणाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम मोर्बेला नैरे धुंद्रे विभाग आणि एका बाजूने आपण पाहताय अगदी अंबरनाथ परिसरातील हा संघ इथे डाऊन द ग्राउंड बाहुबली हनुमान फडके ही इज ऑन फायर जणू खरं तर पॅवेलियनमधून हा खेळाडू सेट होऊन आला की काय चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला मोमेंटम मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या स्कोअर कार्डमधी गडी बाजले 2-18 आता मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं 18-33 चं समीकरण फर्स्ट ओव्हरमध्ये 13 आल्या शेवटचा बॉल षटकार आला वैयक्तिक 6 धावा हनुमान फडकेने केल्या आपल्या टीमसाठी आतापर्यंत नॉट आउट कैलास पाटील 3-7 46 टार्गेट 18-33 समीकरण नारायण संघाला मात्र आता शॉर्टी मीटिंग घ्यावी लागेल वेळ कमी आपल्याकडे आहे विकी माने असेल कदाचित या षटकामध्ये
डाव्या हाताचा गोलंदाज विकी मानेला आपण पाहणार आहात. नेक्स्ट मॅच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि त्याच्याबरोबरने श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी अशी लढत तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बिग फाईट तुम्हाला होताना पाहायला मिळेल या दोन टीमच्या दरम्यान. पुढच्या मॅचमध्ये दुसरी रात्र स्पर्धेची करत आपण पाहत आहे. या स्पर्धेचा आपण या ठिकाणी आनंद घेत आहोत. वेळ भरपूर होत चाललाय, त्यामुळे सर्व संघांना सूचना राहील थोडं स्पीडअप आपण करा. मोठ्या लढती तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल कैलास पाटीलसाठी क्रॉस बॅटेड खेळण्यापर्यंत विकी आलाय. बॉल खाली सेकंडचा कॉल झालाय. फेकी थोडीशी अवे झाली आहे आणि त्यानंतर मात्र रनआउटची संधी. क्या बात आहे. विकेट किपर भरत पाटील त्यांचं कौतुक करावं लागेल. कैलासचा बहुमूल्य विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाला. एक रन आली परंतु रनआउटचा विकेट मिळाला. बघा थ्रो थोडासा जास्त उंच झाला परंतु कमिटमेंट चांगली होती भरतची. त्याने मात्र त्या ठिकाणी रनआउट केलाय. कैलास बाद झाला. एक विकेट आला 17 बॉल 32. बघा डगआउटमध्ये लगेच पुढचा खेळाडू रेडी राहायचा आहे. आऊट झाला की लाईनपर्यंत येऊन खेळाडूला थांबायची गरज लागली नाही पाहिजे असं या खरं तर आयोजकाने आम्हाला सूचना दिली. जेव्हा खेळाडू बाद होईल अगदी आपण लवकर त्या ठिकाणी रेडी राहायचं आहे आणि मैदानामध्ये उतरायचं आहे. नवीन फलंदाज राहुल नावडेकर. राहुल नावडेकर हा खेळाडू आला. 17-32 कॅल्क्युलेशन क्रीडांगणाच्या आतमध्ये आलं आहे. धावांचा पाठलाग करत असा. चला स्पीडअप करा प्लीज. नारायण टीम आपला फिल्डिंग सेटअप आपण हलवू नका, लावून घ्या लगेच. मग आता खरं तर थोडंसं धूर मैदानाच्या आतमध्ये आलं आहे. फ्लड लाईटमध्ये थोडासा हा फरक पाहायला मिळाला. जशी सुरुवात झाली होती तेव्हा मात्र प्रचंड उजेड. आणि खरं तर आज या स्पर्धेमध्ये आपण पहिलं लाईट चांगली आहे, उजेड चांगला आहे. अनेक स्पर्धामध्ये आपण पहिला सर्कलच्या आतमध्ये थोडासा अंधुक प्रकाश असतो, थोडा कमी लाईट असतो. पण इथे मात्र चांगलं असं हे मंडप डेकोरेशन आणि खूप चांगली लाईट्स तुम्ही पाहत आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा खेळाडूंना त्या ठिकाणी निर्माण होत नाही आहे. या फ्लड लाईटमध्ये खेळत असताना मॅच ऑन आहे. 17-32 नवीन फलंदाज राहुल नावडेकर. तेज स्तराचा फटका खेळायचा आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला सबमरीन डिलेवरी. रुण 11 नावल नारायण संघाचे पुरस्कर्ते निलेशदा पाटील यांच्या माध्यमातून हा संघ नेहमी प्रत्येक स्पर्धामध्ये खेळत असतो. मग पावसाळ्याचे क्रिकेट असेल किंबहुना आपण पाहिलं खरं तर रबर बॉल टेनिस बॉल दोन्ही क्रिकेटमध्ये. ऑन ड्राईव्ह हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने चालला फटका. एक रन त्या ठिकाणी मिळेल. सिंगल देखील महत्त्वाची आहे. ती सिंगल घेताना हे दोन्ही खेळाडू. धावसंख्येत मात्र वाढ 15-31 प्रत्येक बॉलमागे 200 स्ट्राईक रेटने बॅटिंग करायच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या खरं तर मोर्बे टीमला सुरेंद्र पोरजी प्रतिष्ठान DCC मोर्बे विपक्ष रुण 11 नारायण अशी लढत. बॉल तयार विकी माने बॅकफुटला गेले जागा बनवली आणि हनुमान फडके चा हा खरं तर तडाखा. क्या बात आहे. खूप चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. हा पंप चाक केला बॉलला स्क्वेअर लेगच्या वरून मात्र बॉलला पाठवलं. सीमा रेषा पार षटकार. मी मगाशी म्हटलं मधल्या फळीतला हा बाळू भरली आहे हनुमान फडके. बघा फिरून अगदी बॉलच्या मेरिटनुसार इथे फटका आला. 14-25 एक षटकाराने मात्र मोमेंटम दिला. सामना फिरवला खरं तर हनुमानने. 2 मध्ये त्याने 12 केल्या. लगातार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाले. कारण पहिल्या ओव्हरमध्ये लास्ट बॉल होते षटकार आणि त्यानंतर या षटकामध्ये जेव्हा संधी आली स्ट्राईक आली तेव्हा मात्र आणखीन एक षटकार आला. चांगली बॅटिंग परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहणं. विकीचं हे षटक वाईड यॉर्कचा प्रयत्न. इथे लेंथ चांगली आहे. मागचा बॉल अकूट टप्प्याचा टाकला आणि त्यानंतर आपण पहिला उजव्याच्या बाहेर यॉर्क करायचा आहे. चांगली गोलंदाजी. अशा बॉलमध्ये तुम्हाला लेट कट किंवा होणं हेलिकॉप्टरचे फटके घ्यावे लागतील. लास्ट बॉल 13-25 हे खरं तर कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानामध्ये आलं आहे. धावांचं पाठलाग करत असताना इथे फुल टॉस आक्रमण आ बैल मुझे मार असा हा चेंडू बीमरसाठी रिव्ह्यू आला आहे. यास चेक केलं जाईल. तिसरे पंच आणि ऑनफील्ड अंपायर
पंचांचा कॉल आहे, बीमरसाठी रिव्ह्यू आला आहे, चेक केलं जाईल. षटकार तर आला आहे, आनंदाचं वातावरण मोरबे संघाच्या खेम्यामध्ये निर्माण झालं आहे. आणि जर बीमर असेल तर मात्र सोने पे सुहागा, आणखी एक मोठा फटका, फ्रीटची संधी मिळेल, मुक्त संचार करण्याची संधी मिळेल. चेक केलं जाईल, निर्णयाची प्रतीक्षा. विशाल पाडवी सर उत्तर शिवचे अंपायर. इट्स अ नो बॉल, वेस्ट साइडच्या वर आहे, 1+6 सात धावा. नो बॉल कॉल, फ्रीट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्रीट, मुक्त संचार करण्याची संधी मिळाली आता हनुमान फडके या खेळाडूला. विक्कीचं षटक थोडंसं महागडं, 5-15 त्याने खर्च केल्या 5 मध्ये. आता शेवटचा बॉल बाकी आहे संघाच्या विजयास्तरी 13-18 हे समीकरण मैदानामध्ये आलं. हनुमानने मात्र या सामन्याला कलाटणी दिली, या मॅचमध्ये त्याने दमदार खेळ केला, 4-18 योगदान दिले. यॉर्कर इथे रन हवी आहे, स्ट्राईक हवी हनुमानला, 1 रन मिळाली 22. रन कशा का होईना येणं गरजेचं आहे, आणि इथे 1 रन आली, स्ट्राईक मिळाली हनुमानला. 12 बॉल आणि 17 धावा. बघा, एक शॉर्ट ऑफ लेन बॉल, एक फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण झालं. परंतु जितके यॉर्कर टाकले त्या यॉर्करवरती मात्र फलंदाज थोडेसे बॅकफूटला गेले. मॅच समरी पहिल्या इनिंगमध्ये 7-20 केल्या होत्या प्रेमनाथने. त्यांना प्रत्युत्तर देताना हनुमान फडकेला आपण पाहिलं 5-18. बॉलिंगचा डिपार्टमेंट आपण जर पाहिलं, लास्ट ओव्हरमध्ये ओंकार नावडेकरने फक्त 4 दिल्या, चांगलं कमबॅक त्याचं पाहायला मिळालं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ आपण पाहिला 41 झाल्या, परंतु लास्ट ओव्हरमध्ये फक्त 4, 12 बॉल आणि 17 धाबा. गोलंदाजी बारकबदी तिसऱ्या ओव्हरमध्ये आला आहे मयूर म्हात्रे. बघा, ओंकार नावडेकरनं जे 4 ओव्हरचं षटक टाकलं, तसं जर का षटक एखादं इथं आलं तर ही मॅच बनेल. हा सामना शेवटपर्यंत जाईल आणि त्या सामन्यामध्ये नारायण टीमला कमबॅक करता येईल. स्लॉग ओव्हरमध्ये जिथे धावा बनवायच्या तिथे धावा कमी आल्या, 4 आल्या. त्यामुळे हे प्रेशर या मॅचमध्ये आलं खरं तर फिल्डिंग करणार नारायण टीमवरती. पहिला बॉल मयूर म्हात्रेचा असेल, समोर हनुमान फडके. लाऊड अपील, लाऊड अपील आपण होताना पाहताय. विकेट हवा आहे त्यांना हनुमानचा. अपील LBW करता, मग पहिला विकेट किपर, त्याच्या मागचे खेळाडू, बॉलर्स एकाच फ्रेममध्ये असतात, त्यांना मात्र क्लिअर कळतं. परंतु या विकेटसाठी आपण पहिला संपूर्ण क्षेत्ररक्षकाने अपील केली, मिड विकेट, लॉंग ऑन, डिफेक्शक ओव्हर, प्रत्येकाने अपील केली, कारण त्यांना माहिती आहे विकेट आपण जर पहिलं प्राईज विकेट आहे, किमती विकेट आहे, मौल्यवान विकेट आहे. आणि जर का हा विकेट हनुमानचा या क्षणाला मिळाला तर आपण सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आहे. परंतु मयूर चा पुढचा बॉल मागे खेळला, आउटफील्डची साथ, फास्ट आउटफील्ड, किस्मत बी बहादुरो का साथ देते आहे असं म्हणतात. आणि इथे मात्र आपण पाहिला निडरपणे खेळला हनुमान फडके, त्याला साथ मिळाली, चौकाराला टीम मोरबेला 10-13 सुरेंद्र पोरजी प्रतिष्ठान DCC मोरबे हा संघ आपण पाहता. एका बंदने ऋण विलेबन नारायण, तर कधीकधी संघांची नावं आम्हाला घ्यावी लागतात, कारण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या बेल्टमध्ये जेव्हा हे संघ जात आहे तेव्हा मात्र तिथले पुरस्कर्ते असतात, त्यामुळे त्यांची नावं असतात. आणि इथे आपण पाहत आहे खरं तर मोरबे संघ देखील खेळतो आणि त्याच्याबरोबर नारायण फुल टॉस ऑन ड्राईव्ह, एक आली आहे, पुढच्या रनचा प्रयत्न नसणार आहे, कारण थ्रो फेकही चांगली आहे. त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंट देखील चांगलं पाहायला मिळालं. 9 बॉल 12 9 चेंडूमध्ये 12 आताही आठवत असेल खरं तर पहिल्या इनिंगमधल्या शेवट षटकातील 4 धावा 8-12. माइंडसेट काय असायला हवं खरं तर त्या ठिकाणी फलंदाज
ओमकार नावडेकरचं माइंडसेट पॉझिटिव्ह असायला हवं. समोर हनुमान फडके आहे आणि इथे दोन बॉल बाकी आहेत. या दोन बॉलमध्ये दोन तीन धावा जरी आल्या तरी त्या संघासाठी लाभदायक राहतील, प्रेशर कमी करणार राहतील. 8-12 हे कॅल्क्युलेशन मोरबे संघासमोर उभं राहिलंय. सामना कोण जिंकणार, नारायण की मोरबे, यासाठी हा संघर्ष आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेज तरार बॉल वाईड, एक्स्ट्रा रन मिळेल, अवांतर धाव, चेसिंग कंपल्सरी. 8-11 चेसिंग कंपल्सरी आहे आणि ड्रेसिंग देखील कंपल्सरी आहे. त्यामुळे आता 8-11 करायच्या असतील तर तुम्हाला सिंगल डबलनं देखील पुढे तुम्ही डावाला घेऊन जाऊ शकता. आणि जर का एखादा मोठा फटका आला तर सामन्याची हवा निघेल, मग तो डॉट बॉल जर मी फेकले तर मात्र अजून रोमांचकता वाढेल. हा फटका फसलाय, टिपलाय, झेल संपलाय त्या ठिकाणी. मग पाहताय ओमकार नावडेकरचा खेळ. कहाणी मेटवीस 7-11 चला नेक्स्ट मॅचसाठी नेरे आणि नागझरी, चला दोन्ही रेडी राहा, अजून एक मोठी लढत. 7-11 चला 7-11 मैदानामध्ये जे खेळताय त्यांच्यावर किती प्रेशर असेल असं म्हणा, ज्याची जळतं त्याला कळतं. आपण बाहेरून बरेच प्रेडिक्शन करू, हा बॉल इकडे मारा होता मिड विकेट, हा बॉल तिकडे मारा होता, पण मैदानामध्ये जे खेळतात त्यांना खरं तर भरपूर प्रेशर हँडल करावं लागतं. कारण गावाचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, संपूर्ण गावातून हे निवडलेले 11 खेळाडू त्यांच्यावरती जबाबदारी असते. गावाची प्रतिष्ठापणा लागलेली असते, गावाच्या संघाला त्यांना पुढे घेऊन जायचं असं, गावाचे पाठीराखे त्यांना खरं तर आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती निर्माण करून द्यायचा असं सर्व गोष्टी आहेत. आणि या करताना मात्र प्रेशर असणारं स्वाभाविकपणे. हा प्रेशर दोन्ही टीमवरती आहे. 7-11 परंतु हनुमान फडके आदेश पांडव चालला आहे मैदानामध्ये. अजून एक खरं तर नेरे दोंदर विभागातला अतिशय नामवंत खेळाडू, बॅट पॅच त्याच्याही वाटायला आले, परंतु त्याला मात्र या निर्णायक मॅचमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. इथे इनसाईड आउट, एक्स्ट्रा कव्हरला फटका, सिंगल आली, पुढच्या रनचा प्रयत्न झालाय. 2 धावा 6 बॉल 9 समीकरण. 6 चेंडू 9 धावा हनुमान फडके आला आहे. कदर स्ट्राईक एंडला प्रेशर काय असतो, प्रेशर त्या आभ्याला विचारा. विश्वजितला रतनबुवा स्पर्धेमध्ये 6 त्याला 7 करता आला नव्हता, एवढा भारी अतिशय चांगला खेळाडू आणि वाघाची वाडी संघासमोर त्याला 7 धावा करता आल्या नव्हत्या. तर मग क्रिकेटमध्ये प्रेशर फार इम्पॉर्टंट आहे, ते हँडल कसं करता येईल यावे तुम्हाला त्या ठिकाणी कूल राहावं लागेल आणि चांगली बॅटिंग तिथे करावी लागेल. 6-9 अजूनही मॅच आपण जर पाहिली तर 50-50 आहे. खरं तर हे कॉम्पिटिशन या खरं तर या मॅचमध्ये आपण पाहिलं दोन्ही संघ बॅलन्स आहेत. दोलायमान परिस्थितीमध्ये हा झुकलेला सामना आहे. समीर हजारे आपल्या आयुष्यातील ड्रीम स्पेल त्याला फेकायचं आहे मैदानामध्ये संघाच्या विजयासाठी. मागच्या सामन्याचा सामनावीर हिरो समीर हजारे इथे मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. गुणवत्ता आहे त्याच्याकडे, त्यालाही आपल्या गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल अगदी निर्णायक मॅचमध्ये. इथे आपण पाहत आहे खरं तर 6-9 मागच्या सामन्यामध्ये त्याने 4 धावा खर्च करत 3 गडी बाद केले होते आणि 3rd षटक टाकलं होतं. आणि इथे या मॅचमध्ये त्याच्यावर जबाबदारी आली. पहिला बॉल हनुमान फडके, बाहुबली, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. ही कॅच नाही तर मॅच पकडली. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अमर पाटील, एकदा जोरदार डाव होता या खेळाडूसाठी, जबरदस्त कॅच, अगदी उंच उडी मारून बल्ब काढावा तसा खरं तर एका हाताने त्यांनी हा झेल पकडलाय. मॅचचा टर्निंग पॉईंट राहील हनुमान फडकेचा झेल. मी मगाशी म्हटलं सामना 50-50 आहे आणि जबरदस्त तुम्ही पाहू शकता हा झेल जबरदस्त टिपलाय. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक अमर पाटीलचं. रनिंग कॅच, ड्राईव्ह लगावत त्याने हा झेल पकडलाय. आउट चेक देखील करून झालाय. आयोजक सक्षम आहेत आणि आता इथे आपण पाहिलं हनुमानचा विकेट. ही मॅच आपण जर पाहिली या सामन्याचा हा टर्निंग पॉईंट राहू शकेल जर नारायण संघ जिंकला तर. मग तो अजूनही मॅच संपलेली नाही आहे. मोरबे संघाकडे बॅटिंग स्ट्रेंथ मजबूत आहे,
सहा मध्ये आता पाच मध्ये नऊ नऊ तेवीस केल्या खरं तर वैयक्तिक त्या ठिकाणी हनुमानने पाच बॉल नऊ प्रणय उलवेकर त्या ठिकाणी मैदानामध्ये आलाय अमर पाटीलने मात्र सामन्याला कलाटणी दिली जबरदस्त कॅश त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली अजूनही या मॅचमध्ये आपण पाहत आहे नारायण संघ ऑन आहे मोरबे संघ देखील ऑन आहे कोणीही जिंकू शकेल कारण आता ही परिस्थिती आपण पाहिली तर अजूनही बॅलन्स परिस्थिती आहे इथे हा फटका लॉंगॉच्या दिशेने आलाय फिल्डर आहे त्या ठिकाणी एकच रन मिळेल या बॉलवरती चार बॉल आठ असं हे समीकरण मैदानामध्ये आलंय चार बॉल आठ सामना कोण जिंकणार मोरबे की नारायण याची उत्कंठ आता शिगेला पोचली या मॅचची या स्पर्धेची हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही मैदानामध्ये पाहणार आहात या दोन टीमच्या दरम्यान शेवटचे चार बॉल आणि विजयासाठी आता आठ रनचं समीकरण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलंय प्रयत्न आदेशला करावे लागतील नावलौकिक असा खेळ त्याला साकारायचा एज लागून बॉल मागे चालला गॅपमध्ये नाही आहे स्ट्रेट टू द फिल्डर आणि घाई झाली आहे आदेशचा बहुमूल्य विकेट इथे मिळाला आहे नारायण टीमला सांघिक यश या ठिकाणी मिळाले तीन बॉल सात तीन बॉल सात चं कॅल्क्युलेशन नवीन फलंदाज चाललं आहे आता बघा नवव्या क्रमांकाचा खेळाडू असला विनीत विनीत फडकेला आपण बाधा टेन्शन वाढलं आता मोरबे संघाचं बघा एक झेल बरंच काय सांगून जाईल तो झेल नव्हता तो षटकार होता आता सहा धावा वाचवल्या खरं तर त्या अमर पाटीलने आणि सामन्याला कलाटणी मिळाली परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे तीनमध्ये सात एखादा मोठा फटका हवा आहे येलो जर्सी ऑस्ट्रेलियन संघाची जर्सी परिधान केली आणि ऑस्ट्रेलियन मानसिकता त्यांना दाखवावी लागेल शेवटपर्यंत संघर्ष त्यांना या मॅचच्या दरम्यान करायचा तीन बॉल सात सामना संपलेला नाही आहे लास्ट ओव्हर थ्रील तुम्ही पाहता शेवटच्या षटकाचा रोमांच तुम्ही अनुभवताय इथे समीर हजारेचा बॉल डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी लॉंगॉनमध्ये खेळला एक आली आहे आणि थ्रो चांगला झाला फेकी सुंदर आणि त्यानंतर नकार दोन बॉल सहा कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तुम्हाला या दोन चेंडूमध्ये सहा धावा बनवाव्याच लागतील दोन चेंडूमध्ये सहा धावा तुम्हाला त्या ठिकाणी बनवाव्याच लागतील अप्रतिम खेळ आता करावा लागेल खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे त्या ठिकाणी फलंदाज विनीत फडकेला एखादा बिगिट त्याच्याकडून आला तर मात्र जल्लो सेलिब्रेशन आनंदाचं वातावरण तुम्हाला मोरबे टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल क्षमता आहे या खेळाडूंकडे दोन बॉल सहा समीर हजारेचे षटक यॉर्कर आहे बॉल मागे चालला एकच आली आता एक बॉल पाच कंपल्सरी चेसिंग त्यामुळे चौकार जरी आला तरी इथे विजय होईल नारायण संघाचा आणि षटकार जर आला तर या ठिकाणी विजय होईल मोरबे संघाचा व्हॉट अ मॅच जबरदस्त अशी ही लढत तुम्ही मैदानामध्ये पाहत आहे प्रेशर प्रेशर आणि प्रेशरच तुम्ही या इनिंगमध्ये अनुभवताय पाहत आहे नारायण संघाचं कौतुक खास करून अमर पाटीलचं करावं लागेल त्याने जो झेल टिपला होता हनुमान फडकेने एवढी चांगली फलंदाजी केली असं वाटलं हनुमान फडके सहज सामना फिनिश करेल आणि प्रयत्नही त्याचा चांगला होता व तिथे 100 झेल टिपली आणि खेळाडू आपण बाद होताना पाहायला मिळाला एक बॉल पाच एक चेंडू आणि पाच धावा नेक्स्ट मॅच नागझरी विपक्ष नेरे अशी लढत नेरे संघ आय थिंक फिल्डिंगसाठी सज्ज होतो नागझरी संघाला बॅटिंग करायची आहे चार ओव्हरचा सामना तुम्ही मैदानामध्ये पाहणार आहात एक बॉल पाच लास्ट बॉल आणि हा सामना इथे जिंकलाय तो म्हणजे रन ऑफ 11 नारायण टीमने हार्ड लक मोरबे आपला प्रवास संपलाय प्रयत्न चांगले होते परंतु या सामन्यामध्ये विजय संपादन केलंय त्या ठिकाणी मग पाहू शकाल टीम नारायण आणि सामनावीर